हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमोल कोल्हेंविरोधात घड्याळाच्या चिन्हावर आढळराव शिरूरमधनं लढणार, अजित पवारांकडनं उमेदवारीची घोषणा। शिवाजीराव आढळराव पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश। अमोल कोल्हे डायलॉगबाजी करण्यात एक्सपर्ट, अजित पवारांची टीका। तर शिवरायांप्रमाणे नथुरामाची भूमिका केल्याचंही सांगा। काँग्रेस तुमचा प्रचार करतो का बघू, अमोल कोल्हेंना आव्हान। माझ्या विरोधात अजित पवारांना उमेदवार आयात करावा लागतो हा शरद पवारांच्या विचारांचा विजय। आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशावरून कोल्हेंचा अजित पवारांवर पलटवार। आढळरावांनी गैरविश्वास दाखवल्यास माझं नाव दिलीप मोहिते पाटील। आढळरावांच्या पक्षप्रवेशावेळी दिलीप मोहिते पाटलांचा इशारा, तर दिलीपराव स्वभावानं चांगले, आमचे वैयक्तिक खेवे दावे नाहीत, आढळरावांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर, रायगडमधनं सुनील तटकरे लढणार, तर आम्हाला समाधानकारक जागा मिळणार असल्याचा अजित पवारांचा दावा। बारामतीच्या जागेबाबत काही काळ सस्पेन्स ठेवतो, मात्र तुमच्या मनातीलच नाव समोर येईल। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं विधान। सुनेत्रा पवारांनी शरद पवार गटाला डिवचलं, श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती पण जिंकला तो कृष्णच, सुनेत्रा पवारांची फेसबुक पोस्ट चर्चेत। अजित पवारांनी लोकांना दुखावले, सुळेंनी काहीही काम केलं नाही, अँटी पवार मतदान निर्णायक ठरणार, विजय शिवतारेंची पवार विरोधी भूमिका कायम। मवियामध्ये भिवंडी, जालना आणि सांगलीच्या जागेचा पेच सुटला। भिवंडीतून शरद पवार गट, जालन्यातनं काँग्रेस, तर सांगलीची जागा ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीकडनं वंचितला आता 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। तर वंचितच्या भूमिकेनंतर ठाकरे गट उद्या यादी जाहीर करण्याची शक्यता। नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या नावाची चाचपणी, शिंदे भाजपमधल्या 13 ऐवजी नाशिकची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची चर्चा। भुजबळ कुटुंब जागेसाठी आग्रही नाही, नाशिकच्या चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया, मात्र शिंदे गटा इतक्याच जागा आम्हाला मिळाव्यात याचा पुनरुच्चार। शिंदे गटाच्या आमदार खासदारांची वर्षावरती आज महत्वाची बैठक, लोकसभेच्या मतदारसंघाचा आढावा घेणार, सूत्रांची माहिती। आमदार बच्चू कडू सुद्धा बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। रावेर लोकसभेत रक्षा खडसे शरद पवारांच्या समर्थकांना सोबत घेऊन प्रचार करतात, भाजप कार्यकर्त्यांची रक्षा खडसेंसोबत वाचावाची, कोर कमिटीतील व्हिडिओ व्हायरल। कोर कमिटीतला व्हिडिओ बाहेर कसा येतो, रक्षा खडसेंचा सवाल, पक्षश्रेष्ठींनी दखल घेऊन कारवाई करावी, रक्षा खडसेंची मागणी। संजय राऊतांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार, मोदींचा औरंगजेब उल्लेख केल्याचा आरोप, राऊतांनी निवडणुकीच्या आचारसंहिता भंग केल्यानं तक्रार दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।